भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आता चांगलीच ताणली गेली आहे. रविवारी यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी याबाबत आपल्या अपेक्षा आणि निकष यावर चर्चा केली. त्यातूनच नवे अध्यक्ष हे OBC असावेत का किंवा या पदासाठी पहिल्यांदाच महिलेला संधी द्यावी का यावर देखील खल झाला. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. 5 तासांचा खल, अनेक पर्यायांची चर्चा, काही अटी, काही अपेक्षा. हे सगळं सुरू होतं भारतीय जनता पार्टीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी. रविवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भाजप आणि संघाचे दिग्गज जमले होते. बैठकीचा मुख्य अजेंडा होता JP नड्डा यांचा उत्तराधिकारी म्हणजेच भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचा. बैठकीचे यजमान राजनाथ सिंह यांच्यासह अमित शाह आणि विद्यमान अध्यक्ष JP नड्डा या बैठकीला उपस्थित होते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार असे महत्वाचे नेते या बैठकीसाठी आले होते. नवा अध्यक्ष कसा असावा याविषयी संघ आणि भाजप दोघांच्याही वतीनं मतं मांडण्यात आली. लोकसभा निवडणुकांनंतर संघटन हाताळण्यासाठी सक्षम व्यक्तीची गरज असल्याचं संघाच्या वतीनं सांगण्यात आलं. तर सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय साधणारा अध्यक्ष भाजपला हवा असल्याचं समजतं. भाजपच्या अध्यक्षपदासाठी यंदा OBC किंवा महिला यापैकी एका घटकाला संधी देण्यात यावी असा विचारही या बैठकीत समोर आल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा कोर वोटर असलेला OBC वर्ग नाराज झाल्याचं समोर आलं. त्यानंतर नवीन अध्यक्ष हा OBC प्रवर्गातून असावा असा एक समज समोर येताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे 2029 लोकसभा निवडणुकीमध्ये महिला वर्गाला आरक्षण दिलं जाणार आहे, त्यामुळं येणारा अध्यक्ष हा महिलांमधून दिला जावा असा देखील एक सूर समोर येताना पाहायला मिळतोय. JP नड्डा यांचा अध्यक्षपदाचा मूळ कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना June 2024 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नड्डांकडे नव्या केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारीही आहे. असं असताना नवा अध्यक्ष निवडायला उशीर का होतोय याची चर्चा आता दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली. भाजपचं नवीन अध्यक्ष निवडताना संघाशी सल्ला मसलत करावं असं संघाचं मत आहे. त्यामुळं नवीन होणारा अध्यक्ष सरकार, पक्ष आणि संघ यामध्ये समन्वय साधणारा असावा अशी माहिती समोर येते. लोकसभा निवडणुकीत भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आला असला तरी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यांमध्ये भाजपला फटका बसला. नव्या अध्यक्षांची निवड करताना यापैकी एखाद्या राज्यातील चेहऱ्याची निवड होणार का आणि महिला OBC समीकरण खरंच जुळवलं जाणार का याची उत्सुकता. दिल्लीहून शिवाजी काळेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज.